राज्यातील सत्ता संघर्षाच्या खेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सिंहासन डळमळीत झाल्याची चर्चा गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत रंगली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पाय पायउतार व्हावं लागेल मात्र पुढचा मुख्यमंत्री कोण अशीच चर्चा सध्या महाराष्ट्राभर होतीये यातच आता भाजप शिंदेना कॉर्नर करत असल्याचं दिसून येत आहे यातच भर म्हणून आता आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं विधान भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे मात्र ही पहिलीच वेळ आहे का तर नाही यापूर्वी देखील भाजपच्या नेत्यांनी केलेली विधाने आणि फडणवीसांची भूमिका यातूनच त्यांची खुर्ची सांभाळणे कठीण जात असल्याचं बोललं जात आहे येत्या काही दिवसात सत्ता संघर्षाचा निकाल लागेल आणि सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रचंड चर्चेत आहे यातच शिंदेचं नाव देखील असल्याने आगामी काळात शिंदे मुख्यमंत्री राहतील की नाही याबाबत चर्चा सुरू यामुळे शिंदे बॅकफूट वर गेलं असल्याचं दिसून येतंय तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपण मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य केलं होतं केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयानं आपल्या सर्वांनाच दुःख झालंय पण ते पचवून आपण पुढे गेलो असं त्यांनी म्हटलं होतं आणि तेव्हापासूनच भाजपला एकनाथ शिंदे नकोसे झाले आहेत का अशा चर्चांना देखील वाव मिळत होता आणि याचे अनेक राजकीय पडसादही उमटले शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन जवळजवळ दहा महिन्यांच्या वर उलटून गेले मात्र फडणवीसांच्या तुलनेत शिंदे आपल्या कामाची छाप राज्यभर उमटवू शकण्यात काहीसे कमी पडले या उलट बजेटमध्ये फडणवीसांनी केलेल्या घोषणेमुळे तेच हायलाईट झालं असल्याचं दिसून येत शिंदे गटाबद्दल आणखी सांगायचं झाल्यास पन्नास खोकांचा मुद्दा वारंवार शिंदे गटातील मंत्री किंवा नेत्यांकडून येणाऱ्या विधानांमुळे राज्यभर त्यांचा चुकीचा इम्पॅक्ट वाढत असल्याचं दिसून येतंय यासह हिंदुत्वाचा आणि सहानुभूतीच्या मुद्द्यांमुळे उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला टक्कर दिली आहे यातच आधी सांगितल्याप्रमाणे पन्नास खोक्यांच्या मुद्द्यांचा नॅरेटिव्ह ठाकरे गटाकडून सेट केल्यामुळे शिंदेच्या वारे वाहू लागले तर दुसरीकडे आगामी निवडणुकीची चाहूल यामुळे शिंदेसोबत युती करणे भाजपला फायदेशीर ठरत नसल्याचं दिसून येत आहे इतकंच काय तर मुंबईत शिंदेना ठाकरे विरोधात हवा तसा प्रभाव पाडता आला नाहीये यासह भाजपने दुसऱ्या ठाकरेंचा पर्याय बीएमसी निवडणुकीसाठी निवडला असल्याचं दिसून येत आहे यामुळेच आता एकीकडे फडणवीसांसाठी बॅनरबाजी दुसरीकडे दिल्लीवरून पडद्यामागे सुरू असलेल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा यासह भाजप नेत्यांकडून येणारी वक्तव्य सध्याच्या घडीला हेच सांगून जाते की शिंदेची गरज आता भाजपसाठी संपली आहे तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा महत्वपूर्ण बातम्या आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा